SHRC एक वर्तमान पत्रामध्ये एक बातमी प्रसिद्ध झाली होती, त्याप्रमाणे SHRC जो आहे त्यांनी जो एक आदरणीय न्यायालय आहे त्यांनी एक सुओ मोटो केस याच्यामध्ये दाखल करून घेतला होता आणि त्यांनी नोटीस काढलं होतं आणि जिल्हा प्रशासनाला सूचित केलं होतं की वाळू वगैरे वाळू उत्खननच्या संदर्भात आपल्याला कारवाई करणं अपेक्षित राहणार आहे. अबाउट 2 आठवड्यापूर्वी याच्यामध्ये पोलीस स्टेशनमध्ये संबंधित स्थानवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. ग्रामपंचायत ज्यांची जो जबाबदारी आहे त्याच्याबद्दल तक्रार प्रांत जळगावने दिला, जो तक्रार आपण आदरणीय विभागीय आयुक्त नाशिककडे पाठवणार आहे. 39(1) अंतर्गतचा तक्रार आहे. त्या ठिकाणी कार्यरत असलेले पोलीस पाटील तलाठी व जो इतर मंडल अधिकारी वगैरे अधिकारी आहेत त्यांच्यावर पण कारवाई प्रस्तावित झालेली आहे, जो जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आता आलेली आहे. तो असा 3 गोष्टी त्या काळात घडण्यात आलं होतं. प्रत्येक विभाग आपल्या आपल्या पद्धतीने या विषयामध्ये पुढील कारवाई करत आहे. त्याच्यामध्ये सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये माझ्या माहितीनुसार त्याच्यामध्ये पुढील तारीख आहे, त्यापूर्वी आपल्याला त्याच्यामध्ये कंप्लायन्स रिपोर्ट देणं अपेक्षित आहे. तो पोलीस विभागामध्ये जो गुन्हा दाखल झाला होता त्याच्याबद्दल त्यांची कारवाई झाली असं प्रसारमाध्यमातून मला सांगण्यात आलेलं आहे. त्याबरोबर इवन जो अंतर्गत विषय आहे जे ग्रामपंचायत विभाग असतील या आपली ये विभाग असतील महसूल विभागाच्या स्थापना शाखा असतील त्याच्या अंतर्गत पण अंतर्गत कारवाई त्याची फाईल त्यांना नोटीस बजावणे इतर गोष्टी ते सगळे गोष्टी चालू आहेत. तो आदरणीय स्टेट ह्युमन राईट्स कमिशनचा जो न्यायालय आहे त्या न्यायालयांच्या आदेशानुसार त्यांच्या देखरेखानुसार जो काही कारवाई आहे ते विभिन्न विभाग आपल्या आपल्या पद्धतीने